खबर है वही जो दिखे सही। आमदार मनीषाताई चौधरी यांच्यातर्फे दहिसर विधानसभेतील कुपोषित मुलांसाठी आणि गरोदर महिलांसाठी न्यूट्रिशियन किटचे वाटप। दहिसर विधानसभेत कुपोषित मुले आणि गर्भवती महिलांना पोषण किट वितरण कार्यक्रमाचे आयोजन भाजपाच्या आमदार मनीषाताई चौधरी यांनी फ्रेंड्स बॅक्वेट हॉल बोरिवली पश्चिम मुंबई येथे केले। या कार्यक्रमात हजारहून अधिक गर्भवती महिला आणि मुले उपस्थित होती। कार्यक्रमात उपस्थित अंगणवाडी महिलांच्या साठी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमात चित्रपट क्षेत्रातील अभिनेते दिग्दर्शक निर्माता महेश कोठारी आले होते आणि त्यांनी स्वतःच्या हाताने महिला आणि मुलांना पोषण किट दिली। अभिनेता महेश कोठारे आमदार मनीषाताई चौधरी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमात आमदार मनीषाताई चौधरी, अभिनेते महेश कोठारी, मंडळ अध्यक्ष अरविंद यादव, कुशाली बागवे, योगिता पाटील, नगरसेवक जगदीश ओझा, हरीश छेडा, जितेंद्र पटेल यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते। वाढलं नाही, ते पहिल्यापासून आहेच, पण त्याच्याकडे कोणी आजपर्यंत लक्ष दिलं नाही। मी मनीषाताईंचं विशेष अभिनंदन करतो आणि सर्व भाजप कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी हा विषय घेऊन मूळ रूट्सला, जर ग्रास रूट लेवलला जे काम करायला पाहिजे ना, ती ही लोक, ही मंडळी करत आहेत। सर्वांचं अभिनंदन। कुपोषित मुलांचं आज त्यांच्यासाठी जे आम्ही वाटप केलेलं आहे ते खरंच अगदी जरुरी आहे आणि तसंच गर्भवती महिलांचं पण त्याच सिच्युएशनमध्ये त्या पण आहेत। तेव्हा मोदीजींचा मी स्वतः एक भक्त आहे आणि मला ठाऊक आहे की मोदीजींना प्रत्येक नागरिकाची काळजी आहे आणि त्याच पद्धतीने हे सर्व शिलेदार जे आहेत मोदीजींचे, ते पण तसंच काम करत आहेत। त्या सर्वांचं अभिनंदन आणि आय एम व्हेरी प्राऊड की मी आज इथे आलो आणि माझ्या हस्ते थोडासा खारीचा का वाटा होईना काहीतरी घडलं। ज्या पद्धतीने रस्त्यांचा तुम्ही एक उल्लेख केला आहे की महानगरपालिकेचे रस्ते हे खूप दुर्दैवाचे रस्ते आहेत, हे देखील तुम्ही आता वाचनसुद्धा उल्लेख केला आहे। हो, ते खरं गोष्ट आहे आणि इतकी वर्ष मी आज पुण्याला जाऊन बघतो, पुण्याला इतके सुंदर रस्ते आहेत, पुण्यासारख्या शहरामध्ये जे आधी खूप खराब होते आता इतके सुंदर आहेत, तर मुंबईमध्ये असं का नाही होऊ शकत, मुंबईमध्ये असं होऊ शकतं, त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत। बदलावाची भाषा देखील झालेली आहे, बदल केला पाहिजे, बदल केला पाहिजे, बदलाची गरज आहे। इतकी वर्ष आज का नाही झालेलं याच्यामध्ये काही, तर मला तरी वाटतं कार्यक्रम आज आपण सगळ्यांनी बघितलेला आहे की पहिलं म्हणत होते की कुपोषण म्हणजे माळशेत, यवतमाळ, गडचिरोली, जव्हार, मोखाडा, नंदुरबार ह्याच ठिकाणी कुपोषण म्हणलं जात होतं। ज्या वेळेला प्रजा फाउंडेशनने आमच्याकडे रिपोर्ट पाठवला की मुंबईमध्ये कुपोषित बालकं ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 आहेत, तशा वेळेला जर माताच कुपोषित असतील तर बालकंसुद्धा कुपोषितच जन्माला येणार। आणि ह्यासाठी हा सप्ताह, हा स्तनपान सप्ताह चालू आहे आणि ह्या स्तनपान सप्ताहाचं औचित्य साधून मी हे न्यूट्रिशन फूड प्रोडक्ट्स आहेत की ज्याच्यामधून महिलांना आयर्न मिळेल, प्रोटीन मिळेल, कॅल्शियम मिळेल, असे आम्ही त्यांना न्यूट्रिशन पाऊच देतो। आणि जी आज रेड कॅटेगरीची मुलं आहेत, ती ग्रेड कॅटेगरीची मुलं ग्रेड 2 कशी येतील, ग्रेड 2 मुलं ग्रेड 1 कशी येतील, ह्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर 2 किती अंतर असायला पाहिजे, आज आपण बघितलं तर अगदी 24 मुलगी आहे आणि तिसरं बाल ती जन्माला घालते, तिचं हिमोग्लोबिन किती असणार ह्यासाठीसुद्धा प्रयत्न करायला पाहिजे। आज अंगणवाडी सेविकांना शासनातर्फे तऱ्याजूसुद्धा मिळत नाही, तर अंगणवाडी सेविकांनासुद्धा सर्व महिला व बाल कल्याणच्या मंत्री आहेत, त्यांनासुद्धा मी इकडचा रिपोर्ट देणार आहे। ही फक्त दहिसर पश्चिमेच म्हणजे वॉर्ड क्रमांक 10, वॉर्ड क्रमांक 8, वॉर्ड क्रमांक 7 आणि वॉर्ड क्रमांक 1। खबर है वही जो दिखे सही।